अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आता मुख्य आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे। इरफान खान याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या झालेली होती। अमरावतीतल्या या उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आता मुख्य आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली गेलेली आहे। इरफान खान याला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलेली आहे। नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आलेली होती। आताची ही महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो। अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।